दिली, शेती विना समृद्धी दिली, समृद्धी विना सारे अवाड दिले झाले, इतके सारे अनर्थ उडले. निसर्ग हा मौन कोपला, त्याची जाणीव ठेवा, त्यासाठीच संदेश झाडे लावा, झाडे जगवा. वृक्षवल्ली नमाळ सोयरे म्हणजे पक्षीही सुस्वरे आळवी, म्हणणारे संत तुकाराम महाराज अश्वत्थ सर्व वृक्षांना म्हणून पिंपळाचं विभूती महत्व समजवणारी गीता, वट पौर्णिमा, तुळस पूजन यातून वृक्ष जीवनाला उच्च मानणारी आपली भारतीय संस्कृती. परंतु आज पृथ्वीवरून जंगल मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. निर्दयपणे तोडले जाणारे वृक्षारोपणाबद्दल उदासीनता, उदासीन असलेला समाज, सातत्याने घटत चाललेली वृक्षसंख्या आणि वाढणारी स्त्रियांची जन्म, अनेक वनस्पती प्राणी दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे आणि हे दृश्य पाहिलं की आपणच आपल्या संस्कृतीचं अवमूल्यन करीत आहोत या भावनेने मन अगदी व्यथित होतं. मागील वर्षीचा दुष्काळ, त्यातून शेतकऱ्यांची दैनिक अवस्था, हा वृक्षतोडीचा दुष्परिणाम आहे. एखाद्या वर्षी अवर्ष, कधी अचानक उष्णतेची लाट, याला मानवाची निसर्गाप्रती असलेली कृतज्ञताच जबाबदार आहे. एक वृक्ष तोडायला काही मिनिट लागतात, परंतु त्याच ठिकाणी एका रोपाचं वृक्षात रूपांतर व्हायला अनेक वर्षांचा काळ लावा लागतो आणि म्हणूनच निर्माण झालेल्या या परिस्थितीवर उपाय शोधणं खूप नितांत गरजेचं आहे. त्यासाठीच पर्यावरणाचे संरक्षण समर्थन हे एका दिवसाचं ते मर्यादित न राहता ही अखंड चळवळ बनायला हवी. आता आपण एकच लक्ष ठेवणार आहोत, एकच लक्ष मोठी मोठी हरित महाराष्ट्र चळवळीमध्ये आपण सहभागी होऊया. या ठिकाणी आपण सर्वच वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा, वृक्ष संवर्धनासाठी कटिबद्ध होण्यासाठी प्रतिज्ञा घेणार आहोत आणि ही प्रतिज्ञा